विचारण्यात आलेला प्रश्न देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या रवींद्र म्हात्रे या विक्रोळीतील तरुणाची जीवनगाथा काय आहे? उत्तर, शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 1984 ची गोष्ट। त्या दिवशी भारताच्या बर्मिंगहॅम येथील दूतावासाच्या तत्कालीन प्रभारी उपायुक्तांच्या अनुपस्थितीत सह उच्चायुक्त श्री रवींद्र म्हात्रे हे कार्यालयाचे प्रभारी होते। नेहमीप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता ते कार्यालयातून आपल्या बार्टल ग्रीन भागात असलेल्या घराकडे निघाले। दुसऱ्या दिवशी त्यांची मुलगी आशा हिचा 14वा वाढदिवस होता, म्हणून एका केक शॉपमधून त्यांनी एक केक विकत घेतला। केक घेऊन घरासमोर बसमधून खाली उतरतात दहशतवाद्यांनी बंदुकीच्या धाकाने त्यांच्या गाडीत बसून त्यांचे अपहरण केले। रवींद्र म्हात्रे 7 वाजेपर्यंत घरी पोहोचले नाहीत तेव्हा पत्नी डॉक्टर शोभा पठारे उर्फ म्हात्रे अस्वस्थ होऊ लागल्या। त्यांनी कार्यालयात फोन केला पण प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर शोभा म्हात्रे यांनी प्रभारी उपायुक्त श्री कोहली यांना फोन केला तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले। रात्री 9 वाजेपर्यंत त्यांचा पत्ता लागला नाही तेव्हा कोहली यांनी बर्मिंगहॅम पोलिसांना माहिती दिली। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी जम्मू काश्मीर लिबरेशन आर्मीच्या एका अज्ञात प्रतिनिधीने मोडक्या तोडक्या इंग्रजीत लिहिलेले एक पत्र रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या कार्यालयात टाकले, ज्यामध्ये म्हात्रे यांचे अपहरण केल्याचा दावा करण्यात आला होता। म्हात्रे यांना सोडण्याच्या बदल्यात दहशतवादी मकबूल भट याला त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुरुंगातून सोडण्याची व 10 लाख ब्रिटिश पाऊंडांची मागणी केली होती। रॉयटर्सच्या संपादकाने ही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी स्कॉटलँड यार्डला कळवले, जेथे अगोदरच म्हात्रे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती। मात्र गुन्हेगारांनी JKLFशी संबंधित आझाद काश्मीरचे वकील जुबेर अन्सारी यांनाही बोलावून मकबूलच्या सुटकेसाठी भारताशी बोलणी करण्याचे आवाहन केले। अन्सारी यांनी अपहरणकर्त्याच्या फोनवर पाळत ठेवून स्कॉटलँड यार्डला माहिती दिली। या घटनेची माहिती भारतालाही दिली गेली। त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी रोमेश भंडारी आणि परराष्ट्र सचिव MK रसगोत्रा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या तेव्हा विमान प्रवासात होत्या। IB आणि रॉचे प्रमुख RN को आणि प्रधान सचिव PC अलेक्झांडर यांना माहिती देण्यात आली। सायंकाळी 4 वाजता पंतप्रधानांची विमान उतरतात त्यांना याची माहिती देण्यात आली। 1999 जरी अटल सरकारने दहशतवाद्यांसमोर नमते घेतले असले तरी दहशतवादाचे आश्रयस्थान असलेल्या सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवण्याचे धाडस करणाऱ्या इंदिरा गांधी यांनी यावेळी दहशतवाद्यांसमोर नमते घेण्यास नकार दिला। इंदिरा गांधी म्हणाल्या की मकबूलला सोडले जाणार नाही आणि भारत दहशतवाद्यांशी कोणतीही चर्चा करणार नाही। याचा परिणाम म्हणून 6 फेब्रुवारी 1984 रोजी दहशतवाद्यांनी रवींद्र म्हात्रे यांना ठार मारले आणि लेस्टर शायरमधील हिंकले येथे महामार्गाच्या बाजूला त्यांचा मृतदेह फेकला। म्हात्रे यांच्या डोक्यात 2 गोळ्या झाडल्या गेल्या होत्या। इंदिरा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक त्याच दिवशी झाली, ज्यामध्ये विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, त्या काळचे अर्थमंत्री प्रकाशचंद्र शेट्टी हे त्या काळचे गृहमंत्री, R व्यंकटरमन हे संरक्षण मंत्री आणि PV नरसिंहराव हे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते। मकबूलची दया याचिका फेटाळून लावण्यासाठी अध्यक्ष ज्ञानी झेलसिंग यांना मंत्रिमंडळाने शिफारस केली, जेणेकरून त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावे। राष्ट्रपती कोलकात्यात होते, एक अधिकारी त्यांच्याकडे मंत्रिमंडळाचा प्रस्ताव घेऊन गेला आणि झेलसिंग यांनी ताबडतोब दया याचिका फेटाळली। गृह मंत्रालयाचे अधिकारी PP नय्यर यांना ब्लॅक वॉरंट घेण्यास व मकबूल भट्टच्या फाशीतील संभाव्य अडथळे दूर करण्यासाठी काश्मीरला पाठवण्यात आले। श्री रवींद्र म्हात्रे यांच्या हत्येच्या 5 दिवसानंतर 11 फेब्रुवारी 1984 रोजी मकबूल भट याला तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली आणि त्याचा मृतदेह तुरुंगातच एका अज्ञात ठिकाणी पुरला गेला। इंदिराजींना माहीत होते की रवींद्र म्हात्रे यांनी आपल्यामुळे स्वतःचा जीव गमावला होता, परंतु राष्ट्रीय हितासाठी त्यांनी मकबूलला न सोडण्याचा निर्णय घेतला होता। इंदिरा गांधी दुसऱ्या दिवशी विक्रोळी मुंबई येथील रवींद्र म्हात्रे यांच्या घरी गेल्या। पंतप्रधानांना पाहून
75 वर्षीय वडील हरेश्वर म्हात्रे आणि 74 वर्षीय आई ताराबाई खूप ढाय मोकळून रडल्या। इंदिराजींनी 5 मिनिटे त्यांचा हात हातात घेऊन सांत्वन केले। इंदिरा गांधी म्हणाल्या की मी स्वतः एक आई आहे, त्यामुळे मी तुमच्या वेदना समजू शकते। माझ्यामुळे तुमच्या मुलाचा जीव गेला, परंतु माझ्यासाठी राष्ट्रीय हित हे प्रथम होते, देशहित हे प्रथम होते। मी तुमची दोषी आहे आणि तुमची माफी मागते। झाल्या प्रकरणात श्री रवींद्र म्हात्रे यांचा बळी गेला हे देखील खरे आहे, परंतु त्यांना देशहितासाठी हौतात्म्य आलं हेही तेवढंच खरं आहे। तर रवींद्र म्हात्रे यांची ही कथा किंवा व्यथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की आमचे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।